तर हे बघा मित्रांनो, फायनली मोदक रेडी। हे बघा मित्रांनो, हे जे तुम्ही मोदक बघताय ना, हे मी बनवले लाईफ मध्ये। फर्स्ट टाइम अशी वेळ आली माझ्यावरती का मला मोदक बनवायला लागले। बघा आमचं आजचं संकष्टीचं जेवण तुम्ही बघताय मित्रांनो, एकदम सेम काम नाही करायचं ते ठेवू शकतात। एक ती डायन पिक्चर मध्ये ठेवतो ना, आशिला होता वाटतं मार्शल क्रिशल मागे एवढी होते नको। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी उलवेमध्ये आहे आणि आता ना मी बेलापूरला चाललो आहे। बेलापूरला का, जसं तुम्हाला माहितच आहे आता आपली 2 दिवसात रिक्षा येणार आहे, 2 दिवसात। तर मी आता ना बेलापूरला रमेश काकाजवळ चाललो आहे। तर कसं आहे माहिती आहे का, रिक्षा आता मला चालवता येत नाही, तर ना मला आता रमेश काका शिकवणार आहेत रिक्षा चालवायला। तर मी आता त्यांच्याजवळ जाणार, ते माझ्या हातामध्ये रिक्षा देणार, त्याही सांगितलं का 2 दिवसात पूर्ण ट्रेन करणार आहे। तर चला कंटिन्यू राहा, आता जाऊया आपण बेलापूरला। बेलापूरला गेल्यावरती आपण रमेश काकाला भेटल्यावरती आपण बोलूया। तर चला कंटिन्यू राहा। अरे बघा मित्रांनो, फायनली काका आलेले आहेत। सेक्टर 15 इकडे जेटे मस्त पैकी व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो इथं। तर मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या लोकेशनवरती आलोत, म्हणजे काका जिथे आपल्याला रिक्षा शिकवणार आहोत ते बघा या साईडला ना, ही पूर्ण एरिया आहे बघा, मस्त पैकी आहे सेक्टर 15। हा बेलापूर या साईडला घेऊन आलेत काका। मग काका आपल्याला किती दिवस लागतील तरी पण, म्हणजे परफेक्ट रिक्षा 50% शिकवणार आज, 50% जास्त हार्ड नसते ना? नाही जास्त हार्ड नाही। आणि तुम्हाला मी आता सांगते, तुम्हाला आता पहिल्यांदा माहीत होईल, मला ना अजूनपर्यंत बाईक चालवता नाहीत, फोर व्हीलर कुठली पण चालवतोय, टेम्पो फोर व्हीलर, पण बाईक मला चालवता नाहीत, सायकल चालवता येतोय, तरी पण चालू शकते ना आता बाईक। काका बोलतात का बरोबर शिकवणार। तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता हे बघा रिक्षा पण काकाची रेडी आहे, आता मस्तपैकी शिकून घेते। ती तुम्हाला सीन बघायला नाही भेटणार, कारण कसं आहे माहिती का, कॅमेरा पकडण्यासाठी कोणच नाही आपल्याजवळ आता। तर चला कंटिन्यू राहा, आता पटापट मी रिक्षा शिकून घेते। तर मित्रांनो, आता मी घरी आलो आहे आणि मस्तपैकी काकांसोबत ना 2 तास रिक्षा चालवली, म्हणजे बरोबर शिकवलं मला, आणि 2 दिवसात मी एकदम परफेक्ट रिक्षा चालवला, म्हणजे ट्रेन होईल। मग आता मी घरी आलो, मग स्नेहा आज आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बघायला भेटेल? तर आज संकष्टी आहे, तर मी विचार केला संध्याकाळी मी उकडीचे मोदक करणार आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार की कसं बनवणार आहे मी। आणि तुम्ही बघू शकता मी नेल आर्ट केलेला आहे, सुंदर असा नेल आर्ट झालेला आहे माझा, आणि हे करून दिलंय मला आचल मात्रे ताईनी, तर तुम्ही पार्ट बघून घ्या। ते कालच आपल्या घरी आलेले आणि मला नेल आर्ट करून गेले, तर थँक्यू सो मच आचल ताई, खूप सुंदर असा नेल आर्ट झालाय, सगळ्यांना खूप जास्त आवडलं, खूप आवडला सगळ्यांना। तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता स्नेहानी जो काल नेल आर्ट केलेला ना तो बघून घ्या, तर कंटिन्यू राहा। तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, तर फायनली ताई आलेले आहेत, तर ताईंचं नाव आहे आचल म्हात्रे, माझं नाव आहे स्नेहा म्हात्रे। स्नेहा म्हात्रे आणि तुम्ही सोनाली? तर तिघी जणी बहीण आहेत आणि ताई दिवे गावातून आलेत ना ताई? हा दिवे गावातून लांबून आले, आणि तुम्ही बघू शकता काय काय लागलेलं आहे, इतके सारे चॉकलेट झाले आहेत बघा, बापरे आम्ही एक्सपेक्ट नव्हता केला। तर आता ताई आलेत बसले, तर आता मी नेल एक्सटेन्शन करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की ताई कसं करणार आहे। सर्व सामान काढलेले, आता नेल आर्ट करणार आहेत ताई स्नेहाच्या, आणि हे काय आहे ताई? नेल पेंट आहे, ग्लिटर्स वगैरे सर्व नेल्स आहेत। तर आता तुम्ही बघू शकता ताईंनी सर्व आता नेल आर्ट साठी काढलेलं आहे। तर ताई तुम्ही किती वेगळ्या टाईपचे नेल आर्ट करता? जेलचे करते, ऍक्रेलिक एक्सटेन्शन करते, प्रेस ऑन्स करते, पॉली जेल करते, म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत, ब्राइडल हे सगळे, ब्राइडल वगैरे सगळं, आणि चार्ज डिपेंड करतो ना हा त्याच्यावरच पूर्ण, म्हणजे जे काय आहे ना जे जसं सांगणार तसं चार्जेस लावणार। स्नेहाला करून देणार नेल आर्ट, हे काय म्हणजे असं रिमूव्ह वगैरे करता येते का? हा रिमूव्ह पण करता येतो, आणि याच्यामध्ये रिमूव्ह म्हणजे परमनंटली पण असतात का? 1 मंथ साठी असते, 1 मंथ साठी पण असते। ओके, तर चला मी 1 मंथचं करणार आहे, कारण ऍक्च्युली आता कसं पुढचे महिने म्हणजे याच महिन्यात आता रक्षाबंधन पण आहे, तर मी विचार केला याचा बेनिफिट पण मला घेता येईल। हे बघा ताई किती चांगल्या प्रकारे मला समजून सांगतात, कारण माझं फर्स्ट टाइम आहे, तर एवढे सारे कलर्स बघून आपल्या लेडीज लोक कसं कन्फ्यूज होतो, तर मी खूप जास्त कन्फ्यूज आहे, म्हणून मी ताईने सांगते की तुम्ही सजेस्ट करा। ताई मला सांगतायत कोणता कलर बघूया आता आपण फायनली कोणता कलर सजेस्ट करणार, आपण पहिलं ते हे करून घेऊ मग कलरचं। तुम्ही आता बघू
बघू शकता ताईने आता मला नेल्स लावलेले आहेत, तर आपल्याला आता जेवढी साईज पाहिजे ताई तेवढं कट कम्फर्टेबल वाटेल मला मी तेवढा ठेवणार आहे. हे बघा किती मोठे आहे, एवढे पण मोठे ठेवतात ना. हा ठेवतात ना, काही ज्यांना काही काम नाही करायचं ते ठेवू शकतात. एक ती डायन पिक्चर मध्ये ठेवतात ना, अशी होतात वाटत मार्शी क्रिशील माझे एवढे होते. आता कटिंग करून घेतात दही नेल्स. बघू शकतात माझा नेल आर्ट झालेला आहे. मला जे कलर पाहिजे होता आणि ते एकदम सुंदर असा लुक दिलेला आहे. एकच नंबर वाटतं आणि फर्स्ट टाइम केलाय तर मला खूप जास्त आवडतं. ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, तुम्हाला ना एकदम क्लिअर दिसत नसेल, थोडासा क्लायमेटचा इश्यू आहे तर लाईट नाही आपल्या घरामध्ये, पण नंतर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते आम्ही दाखवू. ताई तुम्ही क्लास पण घेता ना? हो मी क्लासेस पण घेते, 10 डेज क्लास. 10 डेज ताईकडे क्लासेस असते नेल आर्ट. जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी स्क्रीन वरती नंबर दिलाय ताईंचा. तुमचे काही प्रश्न असतील तर ताई तुम्हाला उत्तर देतील, पण प्लीज टाइमपास साठी कॉल करू नका. जर तुम्ही खरंच एकदम मनापासून इंटरेस्टेड असाल तरच कॉल करा, कारण प्रत्येकाचा वेळ खूप इम्पॉर्टंट असते. 10% डिस्काउंट पण चालू आहे आता सध्या, रक्षाबंधन स्पेशल 10% डिस्काउंट देणार आहे. आणि नेल आर्टची जी स्टार्टिंग प्राइस आहे मी तुम्हाला सांगते, 600 रुपये पासून स्टार्टिंग आहे. आणि जर तुम्ही सिंगल हँड करताय तर फक्त आणि फक्त 300 रुपीज, तर किती छान. तर जर तुम्हाला करायचं असेल 600 रुपीज पासून ते 5000 पर्यंत, तुम्हाला जे कोणतं आवडत असेल तुम्ही करू शकता. सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली, स्क्रीन वरती सुद्धा ताईंचा व्हॉट्सअप नंबर शो होते. तर नक्की एकदा ताईंशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मेन म्हणजे बेस्ट तुम्हाला काय वाटलं माहितीये का, तुम्हाला ना घरी बसून सर्व्हिस मिळते ना स्नेहा, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे बाहेर जायची गरजच नाही. तुम्ही तुमचा अपॉइंटमेंट फिक्स करू शकता ताईशी कॉन्टॅक्ट करून, आणि जेव्हा तुम्हाला टाइम असं वाटेल की हा बघा टाइम आहे, ताईंना सांगा एक दिवस आधी कॉल करून, मग ताई तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला हवं तसं नेल आर्ट करून देतील. आणि खरंच ताई खूप छान वाटला नेल आर्ट. थँक्यू खूप छान. तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर. तर चला कंटिन्यू रहा. आता तुम्ही माझा नेल आर्ट कसा केलाय ते बघितलंच असणार आता लास्ट क्लिप मध्ये, तर तुम्हाला कसं वाटलंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला नेल आर्ट क्लासेस करायचे म्हणजे कोर्स करायचे 10 डेजचा, तर ताईला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण खूप म्हणजे हल्लीमध्ये ना नेल आर्ट खूप ट्रेंडमध्ये, जर तुम्ही शिकून घेतला तर खरंच खूप फायदा होणार आहे तुमचा फ्युचरमध्ये. तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा, आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. न तसं पण आज संकष्टी आहे ना. हो आणि मी 9 वर्षातून पहिल्यांदा संकष्टी करते आज. 9 वर्षामधून म्हणजे आमच्या लग्नाला ना 9 वर्ष झाली, 9 वर्षात ना पहिल्यांदा संकष्टीचा उपास पकडला आणि 9 वर्षामधन पहिल्यांदा मोदक बनवणार आहे स्नेहा. कारण माहितीये का, लास्ट टाइम असंच आपल्या ते दिवाळीवाले आईंचा कॉल आलेला, तर संकष्टी होती त्या दिवशी, तर मला तुम्ही उपास केला मी नाही अगं बोध सगळं करते मग तू संकष्टीच नाही का घेतलं का, असं असं उपवास पण असते म्हणून ते पकड म्हणून. तर म्हणजे मला माहिती असं कधी म्हणजे इंटरेस्ट नाही घेतला की हा बाबा सगळे करतात, पण आज असं मला वाटलं स्पेशली की करायला पाहिजे. तर मी विचार केला उपवास तर केलेला असेल तर आपण मोदक पण करूया. आणि तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते कारण पहिल्यांदा करते, आणि ही जी रेसिपी आहे ती आपल्या प्रसाद दादांची आहे. प्रसाद दादांची हो. तर बघूया कशी होते, कारण लास्ट टाइम दादानी जी खरवसची रेसिपी सांगितली इतकी हिट झालेली ना, तर मी विचार केला दादानाच विचारले, दादानी काय रेसिपी सांगितली आहे, मला वाटतं तुम्ही अशी रेसिपी पहिल्यांदा बघाल मोदकची. तर चला कंटिन्यू रहा, आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. तर हे बघा मित्रांनो, आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते. अगोदर पाणी टाकलेलं आहे, किती वाटी टाकायचं? 2 वाटी. 2 वाटी पाणी टाकणार आहे. नंतर थोडासा दूध टाकलेलं आहे, 3 ते 4 चमचे टाकले ना. अच्छा, याच्याने काय होते स्नेहा? दुधाचं दादानी मला सांगितलं, दूध ऍड केलं ना आपण पांढरे होतात, एकदम व्हाईट होणार आपले मोदक. अच्छा, टेस्टला पण चांगले, टेस्टला पण चांगले लागणार का? हो. चिमूट भर असं मीठ टाकते. ते बघा मित्रांनो, मस्त आता उकळ आलेलं आहे. आता मग त्यानंतर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, अशा 2 वाटी टाकलेल्या आहेत. आता मस्त चांगल्या प्रकारे घाटली मारायची ना. पहिल्यांदा
स्नेहाच्या हातचे मोदक खाणार ना, मोदक खाणार। चांगल्या प्रकारे आता स्नेहाने मस्त मिक्स करून घेतलेलं आहे, तर आता याच्यावरती झाकण पण देऊन ठेवायचं आहे। झाकण देऊन 5 मिनिटं आपण साईडला ठेवू। आता मस्त शिजेल ना तो गरम याच्यामध्ये। तर चला मित्रांनो कंटिन्यू, आता स्नेहाने झाकण दिलेलं आहे तो पण आता काय करायचं, सारणची रेसिपी दाखव। ओके, तर आता मी इथे सारण रेडी करते मोदक साठी। कढई गरम झाल्यावरती स्नेहाने तूप टाकलेलं आहे, त्यानंतर खसखस टाकलेली आहे, इथे मी घेतलंय काजू बादाम चारवले, आणि मस्तपैकी आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत ना। मग त्यानंतर स्नेहाने नारळाची चव टाकलेली आहे, चवीला सुद्धा ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे। मग त्यानंतर स्नेहाने गुळ टाकलेला आहे, आणि हा गुळ ना खिचून घेतलेला आहे, हा चिटकलाय बघा किती, आणि मस्त पैकी गुळाला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स आणि नारळाच्या चवीमध्ये। त्यानंतर स्नेहाने मावा टाकलेला आहे 2 चम्मच, मग त्यानंतर थोडीशी वेलचीची पावडर टाकलेली आहे स्नेहाने, तर आता सारण रेडी झालेलं आहे। आता मी काय करणार आहे, साईडला ठेवणार आहे थंड होण्यासाठी। पीठ बनवायला घेते, गरमच आहे, भरपूर गरम आहे ना, मग असंच तर होणार ना, नाही तर होणार नाही थंड झालं पीठ। आधी हाताला चटके मग मिळणार खायला मोदक, हे पण स्नेहाच्या हातचं, चांगला होईल ना, होणार होणार। तू कधी रेसिपी बनवली एवढ्या कधी फेल झालेत का, मग ही कशी काय होणार, नाही होणार। तर आता बघा मी नेल आर्ट केलं, त्याच्यामुळे मला वाटतं थोडासा डिफिकल्ट होणार आहे, कारण हे मधी मधी येतात ना नेल्स। तर हे बघा फायनली आता पीठ मळून झालेलं आहे, आता आता काही नाही, आपण मोदक साठी स्टार्टिंग करू शकतो, त्या चला कंटिन्यू। तर हे बघा मित्रांनो आता प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, स्नेहाने केलंय नेल आर्ट, आणि त्या नेल आर्ट मुलांना स्नेहाशी आता मोदक बनत नाही, सगळं त्याच्यात असं जाते करताना। तर आता मी पटकन मार्केटला गेलो आणि बघा हा मोदक बनवायचा हे आणलंय। तर हे बघा मित्रांनो आता अशी वेळ आली का मला मोदक बनवायला लागलेत, मी हातावरती तर बनवू नाही शकत कारण माझ्याशी नाही जमणार एवढं, तर साचं आहे, साच्यामध्ये पण तिला नाही जमत स्नेहाला। याच्यामध्ये मी काय केलं, तूप लावलेलं आहे, चिटकलं नाही पाहिजे साईडला पीठ म्हणून। आता पीठ घेतोय, याच्यामध्ये भरतो दाबून त्याला असं बाहेर हे करतो, हा जाडा होईल। हातावरचे जे बनवत नाही पारंपरिक पद्धतीने एकदम पातळ आणि सुंदर दिसायला, काय करणार आता ना, जाऊ दे माझ्या हातचं खाद्य मोदक। तर बघा असं हे केलं, आता मी याच्यामध्ये चव टाक, बघा असं मी चव भरलेली आहे आता याच्यामध्ये। आता हे काय करणार, हे वरचं पीठ आहे ना त्याला असं प्रेस करणार, नाही इथून पॅक करणार। इथनं ओपन करूया आपण, ओहो परफेक्ट, माझ्याशी नाही झाला पण अश्विन घरत तू हे काय केलं, चमत्कार केला, चमत्कार मी केला असता पण जाऊ द्या, नाही नाही तुझे नेल लागते नाही बघा, वाव छान छान। तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिला मोदक बनवलेला आहे, गणपती बाप्पा मोरया, सुंदर दिसते। तर हे बघा मित्रांनो आता हा शेवटचा मोदक बघताय तुम्ही, किती सुंदर झालेला आहे बघा। असे आम्ही टोटल आता सर्व मी मोदक बनवून घेतलेले आहेत, एक एक ठेवतो तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतंय ना। मी मला म्हणजे हे पण नव्हतं की तुम्ही बनवू शकतात। अच्छा हा मग बनवला ना तुम्ही उलट भारी, किती मी नाही टेन्शन मध्ये आलेली, किती मस्त पैकी झालेत बघा मित्र,
असं बघा पेढे भेटतात ते असेच दिसतात ना शेप, ते साचेमध्ये असेच बनतात. मित्रांनो मोदक मस्तपैकी रेडी झालेले आहेत. आता या मोदकांना आपण स्टीम देणार आहोत ना. हो. सर्वात अगोदर स्नेहाने टोप ठेवलेलं आहे आणि टोपामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर हे बघा इथे पाणी ठेवलेलं आहे आणि इथे चालण घेतली. चालणीला ना तूप लावलेलं आहे कारण मोदक चिटकले नाही पाहिजे. आणि जे आता आपण मोदक बनवले ते चालणीमध्ये ठेवते स्नेहा. मग त्यानंतर असं टोपावरती ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण पण द्यायचं आहे ना. हो. हे बघा झाकण दिलेलं आहे. आता काय होणार माहितीये का, पाण्याला जसं उकल होईल आणि त्याच्यातनं जी वाफ निघेल त्याला आपण बोलतो स्टीम. त्या स्टीम आणि ते म्हणजे वाफेवरती हे मोदक तयार होतील ना. हो. आता हा किती टाइम तरी पण ठेवायचा आपल्याला, 10 ते 12 मिनिटात होईल कारण ऑलरेडी आपण पीठ पण शिजवलेलं आहे, त्याच्यातली चव पण शिजवलेली आहे. म्हणजे आपल्याला 10 ते 12 मिनिटं ठेवायचं आहे असंच. तर चला मित्रांनो कंटिन्यू. तर हे बघा इथे आता मोदक बनतात आणि इथे आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते. स्नेहा काय बनणार आहे? मटर पनीर. मटर पनीर. आणि स्नेहाच्या आजची मटर पनीर बोलायचं ना मित्रांनो एक नंबर असते, मजाक नाही खरंच सांगते मित्रांनो. आणि ही रेसिपी आपण शेअर सुद्धा केली ना स्नेहा. हो. नक्की एकदा चेकआउट करा, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते व्हिडिओची, नाहीतर आज आपल्या चॅनल वरती पण तुम्हाला समजेल. तर हे बघा मित्रांनो फायनली मोदक झालेले आहेत. तर हे बघा मित्रांनो फायनली मोदक रेडी. सर्टिफिकेट द्या मला मित्रांनो आता. साचे मधला मोदक बनवणार अश्विन निरत. थोडा पण काही चिटकलेलं नाही. आता काय करायचं पुन्हा हा आपण असंच ठेवूया. स्नेहाचं कसं नेल आर्ट केलेलं म्हणून तिला काही जमत नाही हल्ली. आता राहिलेले मोदक पटापट एक एक ठेवूया. तर मित्रांनो फायनली सर्व मोदक झालेले आहेत तुम्ही बघू शकताय. अप्रतिम मस्त झालेत ना स्नेहा. हो सुंदर दिसतात ना एकदम. हे बघा डिझाईन वगैरे काय छान वाटते ना. फायनली मित्रांनो मोदक तयार झालेले आहेत आणि स्नेहा आता निवेद्य तयार करते गणपती बाप्पांसाठी. आणि हे बघा इथे जेवायला पनीर बनवले. एक नंबर. आणि आता मोदक. तर गणपती बाप्पांची डिश रेडी झालेली आहे मित्रांनो, नैवेद्य पूर्ण झालेला आहे. तर बोला गणपती बाप्पा मोर्या. फायनली आता गणपती बाप्पांना नैवेद्य दिलेला आहे, पूजा वगैरे केली. आता आम्ही जेवायला घेतो. तर चला या सर्वांनी जेवायला. स्नेहाने दोन्ही पण डिश रेडी आमच्या केलेल्या आहेत. सानू थोडे आजारी आहे तर तिचं लवकर जेवण झालं आणि ती आता झोपलेली आहे. बघा आमचा आजचा संकष्टीचं जेवण तुम्ही बघताय मित्रांनो, एकदम सिंपल, दुसरं काहीच नाही केलं. तर या मित्रांनो जेवायला सर्वांनी. तर सर्वात अगोदर आपण मटर पनीर बनवलीच नाही आणि पाणी वगैरे माझं पिऊन झालेलं आहे. बघा पनीर बघा किती मस्त पैकी झालेलं आहे ना. कधी ना मटर पनीर बोला, ज्या रेसिपी मध्ये तुम्ही पनीर युज करत असणार ना तर एक लक्ष ठेवा, पनीर ना एकदम फ्रेश घ्या. जर पनीर जर एकदम फ्रेश असलं तर खूप छान लागते असं रेसिपी मध्ये. पनीर बरोबर नसेल तर मग पूर्ण ते एक टाइपचं खराब होतं ना. हे बघा किती मस्त लोणचा वगैरे दिलाय स्नेहाने, पनीर पण मिक्स करत आहे लोणचा थोडा. या मित्रांनो जेवायला. अति उत्तम, खूप छान झालेलं आहे. तर चला आता मोदक घेऊया.
अरे वा हे बघा किती छान. या मित्रांनो उकडीचे मोदक खायला. ओ प्रतिम काय सांगू मित्रांनो खरंच जबरदस्त झाले. चव पण एवढी भारी लागते ना खरंच अप्रतिम. गोड वगैरे एकदम परफेक्ट. या मोदकची रेसिपी आहे ना एवढी भारी वाटते ना तू जेव्हा टेस्ट करशील ना तेव्हा तू सांगशील. म्हणजे नाही सगळं केलं तर मी फक्त तुम्ही शेफ दिले. मी फक्त शेफ दिला दुसरा काही नाही. पण खरी रेसिपी बोलणं तरी प्रसाद दादांची आहे. आणि खरंच दादा जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार अप्रतिम एक नंबर रेसिपी आहे. आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही रेसिपी सांगितली म्हणून आम्ही ती आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर केली. तर आज मी पहिला मोदकच टेस्ट करणार आहे कारण आज याही बनवलेलं तर बघू कसं झालेलं आहे. कारण मला मोदक आवडतात खूप. वाव मस्त आहे. टेम्प्टिंग वाटते. काय टेस्टी झालं एकदम सही मस्त. खरंच मित्रांनो नक्की रेसिपी ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल. सांगू जे आपण नॉर्मली मोदक बनवतो ना घरी त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी टेस्ट लागते. आतमधले जे आपण स्टफिंग केली आहे ती प्लस मला वाटतं की दूध पण टाकलं त्याच्यामुळे थोडंसं अलग टेस्ट आलेला आहे. खूप टेस्टी झालेला आहे. तुम्ही अशी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा जर कधी केली नसेल तर. आता प्रत्येकाची आपली रेसिपी असते बेस्ट असते पण प्रसाद दादाची ही रेसिपी मला खूप जास्त आवडली. थँक्यू सो मच दादा. माझा नेला जेव्हा पण आता निघेल तेव्हा मी स्वतःहून बनवून खाणार. मस्त थँक्यू मस्त झालं. तर चला मित्रांनो आता मस्त आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यावरती तुमच्यासोबत बोलतो. तर चला कंटिन्यू राहा. मित्रांनो फायनली आता आमचा जेवण झालेला आहे आणि खरंच मोदक ना जबरदस्त झाले होते. तर आजचे आम्ही मोदक बनवायला घेतले तर मला वाटलं की मला जमणार पण मला माहीतच नव्हतं की नेल आर्ट मोठं होणारच नाही ते असं शक्यच नाही होणार. कारण किती वेळा मी ट्राय केला ना पण ते जमलंच नाही मला. मग हे मला बोलले की राहू देस नाही तू टेन्शन नको घेऊ मी करते ट्राय. आणि याही केलं आणि आम्ही दोघे मिळून बनवलं आणि इतकी टेस्टी अशी मोदकची रेसिपी. शेवटी तुम्ही काय केलेस आणि मी काय केले एकच पण खरंच छान झाले होते. छान दादाची रेसिपी सांगितली आम्हाला ती खरंच इतकी टेस्टी होणार आहे कारण आपण किती वेळा मोदक खाल्लेले पण ही एकदम अलगच लागली. म्हणून एकदा ट्राय करा जर तुम्ही कधी केली नसेल. आणि जेव्हा ही नेल आर्ट स्नेहा काढेल ना तेव्हा आम्ही एकदा तुमच्यासोबत नक्की नक्की मी हातावरची मोदक दाखवणार. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.